नमस्कार मित्रांनो, मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला. तर मी आज करणार आहे अळंबीची भाजी. चला तर पाहूया ती कशी करायची. तर मी ही अळंबी घेतलेली आहे. तर आता याला मी स्वच्छ करणार आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्याला जास्त चिकन लागलेलं असेल तर तो चोळून सगळा काढून घ्यायचा. आणि याचे जे वरचं टोक आहे ते बंद असलेलंच घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये आळ्या नसतील. ओपन जर छत्री असेल तर त्याच्यामध्ये आळ्या होण्याची शक्यता जास्त असते. तर याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि याला कट करायचं. आमच्या इकडे विदर्भामध्ये याला टेकुळे असं म्हणतात आणि कोल्हापूर साईडला याला अळंबी असं म्हणतात. तर तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्ही काय म्हणताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या भाजीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे. तो लसूणसुद्धा मी बारीक करून घेते. आणि त्याच्यानंतर मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मसाले लागणार आहेत. ते लाल तिखट, काळा मसाला, खोबरं, धनेपूड आणि हळद लागणार आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक केल्या होत्या त्या घालायच्या आहेत. आणि तांबूस कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. लसूण परतून झाला की त्यामध्येच आपल्याला लाल तिखट, हळद, काळा मसाला, धनेपूड आणि खोबरं घालून हे सुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. हे लगेच परतलं जातं. त्यामध्ये मग लगेच आपल्याला जी आपण कट करून ठेवलेली अळंबी आहे ती घालायची आहे. आणि त्यालासुद्धा ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते अळंबीला छान प्रकारे लागल्या जातील. छान असं परतून घेतलं की क्रिस्पी असं, म्हणजे हे जे मशरूम आहेत ते लागतात. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर मी एक साईडला आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरती छानशी तर्री येते. तर याच्यामध्ये गरम झालं की पाणी टाकायचं. तुम्ही ह्याची सुक्कीसुद्धा भाजी करून खाऊ शकता आणि आमटीसुद्धा करू शकता. तर मी थोडंसं आमटी याला केलेली आहे. याच्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि याला एक 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे तयार आहे टेकुळ्याची किंवा अळंबेची भाजी. तर तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.